नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. नाउ इन प्रीवियस लेक्चर वी आर कंसर्न्ड अबाउट द सम नॉमेनक्लेचर रिगार्डिंग विद द साइक्लिक कंपाउंड्स, हाउ वी कैन राइट डाउन द नेम्स ऑफ एनी साइक्लिक कंपाउंड. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर डिस्कस अबाउट द कंपाउंड्स व्हिच कंटेनिंग द साइक्लिक स्ट्रक्चर, बट दिस साइक्लिक स्ट्रक्चर इज कंसिडर्ड एज द सब्स्टिट्यूएंट. ओके, काय म्हणतात पहा, या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की असे साइक्लिक कंपाउंड की ज्या साइक्लिक कंपाउंड मध्ये आपण काय पाहतोय की ते साइक्लिक कंपाउंड पॅरेंट असून सब्स्टिट्यूएंट म्हणून ऍक्ट होतील. ओके, जरी साइक्लिक कंपाउंड असतील तरी सुद्धा ते काय म्हणून ऍक्ट होणार आहे, सब्स्टिट्यूएंट म्हणून ऍक्ट होणार आहे. मग आता या ठिकाणी अशा या ठिकाणी असे ज्यावेळी आपण कंपाउंड बघतो त्यावेळी काही रिक्वायरमेंट येणार आहेत. ओके, विच कंडिशन इन दॅट वी कॅन टेक द सायक्लिक स्ट्रक्चर ऍज अ सब्स्टिट्यूएंट. अशा कोणत्या कंडिशन्स आहेत, अशा कोणत्या परिस्थिती आहेत की ज्या परिस्थितीमध्ये ज्या कंडिशनमध्ये सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे त्याचं आपण सब्स्टिट्यूएंट म्हणून यूज करतो. ओके, नाउ लेट अस स्टार्ट विथ द टुडेज लेक्चर. नॉमेनक्लेचर ऑफ कंपाउंड व्हेअर साइक्लिक स्ट्रक्चर इज कंसिडर्ड ऍज सब्स्टिट्यूएंट. Where cyclic structure is considered as substituent. Now there are total two conditions. Okay, first condition: if side chain attached to the cyclic structure, if side chain attached to the cyclic structure. 5 minute video बघत असताना काही डोक्यात आणू नका, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या बरोबर तुमचं लागलेलं आहे. तुम्हाला फक्त आता माझा आवाज ऐकतोय, तुम्हाला बाकी मला दुसरं विचार कुठलेही नाही. पा, या ठिकाणी काय म्हणतोय, इफ सायक्लिक स्ट्रक्चर ओके अटॅच्ड टू द साइड चेन अँड दिस साइड चेन कंटेनिंग मोर नंबर ऑफ कार्बन ऍटम दॅन दॅट ऑफ प्रेझेंट इन द सायक्लिक स्ट्रक्चर. त्या सायकल मध्ये असणारे जेवढे कार्बन आहेत त्या कार्बन पेक्षा जर जास्त कार्बन असणारी जर साइड चेन असेल तर त्यामध्ये ते सायक्लिक स्ट्रक्चर आपण सब्स्टिट्यूएंट म्हणून वापरणार आहोत. शुद्ध मराठीत सांगितलं, आता इंग्लिश मध्ये सांगतोय. इफ साइड चेन अटॅच्ड टू द सायक्लिक स्ट्रक्चर कंटेनिंग मोर नंबर ऑफ कार्बन ऍटम दॅन दॅट ऑफ प्रेझेंट इटसेल्फ इन द सायक्लिक स्ट्रक्चर देन सायक्लिक कंपाउंड इज कन्सिडर्ड ऍज सब्स्टिट्यूएंट अँड इट इज यूज्ड ऍज साइक्लोअल्काइल. ओके, सेकंड कंडिशन, इफ साइड चेन अटॅच्ड टू द साइक्लिक स्ट्रक्चर कंटेनिंग एनी फंक्शनल ग्रुप देन अगेन साइक्लिक स्ट्रक्चर इज कंसिडर्ड ऍज सब्स्टिट्यूएंट. म्हणजे साइड चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम त्या ठिकाणी साइक्लिक स्ट्रक्चर पेक्षा कमी असू देत, पण जर त्या साइड चेन मध्ये एनी फंक्शनल ग्रुप असेल तर मात्र परत एकदा ते साइक्लिक स्ट्रक्चर सब्स्टिट्यूएंट म्हणून आपल्याला वापरावं लागेल. ओके, दोन कंडिशन. पहिली कंडिशन काय असणार आहे, जर साइड चेन मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये असणाऱ्या कार्बन पेक्षा जास्त कार्बन असतील तर सायक्लिक स्ट्रक्चर हे सब्स्टिट्यूएंट म्हणून वापरले जाईल. सेकंड कंडिशन, इफ साइड चेन म्हणजे जर साइड चेन जी सायक्लिक स्ट्रक्चरला अटॅच आहे त्याच्यामध्ये एखादा फंक्शनल ग्रुप असेल तरी सुद्धा ते सायकल सब्स्टिट्यूएंट म्हणून वापरली जाते आणि सायक्लो जे काही सायक्लिक स्ट्रक्चर आहे इट इज कन्सिडर्ड ऍज द सायक्लो अल्काइल रिमेंबर दॅट इफ साइड चेन अटॅच टू द सायक्लिक स्ट्रक्चर कंटेन मोर नंबर ऑफ कार्बन ऍटम्स दॅन सायक्लिक स्ट्रक्चर इटसेल्फ. सेकंड, इफ साइड चेन कंटेन्स एनी फंक्शनल ग्रुप देन नेम ऑफ साइक्लिक स्ट्रक्चर इज रिटन ऍज साइक्लो अल्काइल नाउ वी कॅन इलस्ट्रेट दिस थिंग्स बाय युजिंग सम एक्झाम्पल्स. ओके, काही एक्झाम्पल्स आपण बघतोय. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल लेट अस कन्सिडर हियर फर्स्ट एक्झाम्पल. नाउ दिस इज साइक्लिक स्ट्रक्चर, सी एम दिस इज साइक्लिक स्ट्रक्चर. ओके, हाउ मेनी कार्बन ऍटम प्रेझेंट इन द साइक्लिक स्ट्रक्चर, 6 कार्बन ऍटम. पा, 1 2 3 4 5 6
ओके किती कार्बनची सायकल आहे सहा कार्बनची ओके इट कंटेनिंग हाउ मेनी कार्बन एटम सिक्स कार्बन एटम किती कार्बन एटम आहे त्याच्यामध्ये सिक्स कार्बन एटम आहेत क्लियर एनी डाउट ओके फाइन ओके आता या ठिकाणी पहा दुसरे काय सांगितलं आपण याला जी अटॅच असणारी साइड चेन आहे नाउ सी हियर दिस इज द साइड चेन ओके दिस इज द साइड चेन अटॅच्ड टू दिस cyclic structure. Now, first of all, either this side chain containing more than 6 carbon atoms, yes or no? No. Okay. Now, pehli condition kya hai ki either fail zali. Second condition kya samto hai? If side chain containing the functional group, yacha madhe kutla functional group tumhala dishto hai ka? Nahi sir. Manje, ya tikani parent kon asna, cycle das asna. Apan hi cycle, kadhi cyclo alkyl cha form madhe yanar, जर या ठिकाणी सहा कार्बन पेक्षा मोठी कार्बन असते किंवा सात कार्बन असते तर त्या ठिकाणी हे काय केलं असतं आपण ओके सायक्लो अल्काइल म्हणलं असतं किंवा याच्यामध्ये जर एखादा फंक्शनल ग्रुप असता तरी सुद्धा आपण हे काय कन्सिडर केलं असतं सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केलं असतं पण यापैकी कुठलीच कंडिशन इथं नाही देअरफोर नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज ऍज युजुअल जे पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलंय वन मिथा सॉरी वन मिथाइल नाहीये किती कार्बन आहे टोटल पहा अमीन कार्बन आइटम्स आर देयर थ्री कार्बन आइटम्स आर देयर देयरफॉर CH2 CH2 CH3 प्रोपाइल ग्रुप आपल्याला माहित आहे देयरफॉर वी कैन राइट हियर नेम वन प्रोपाइल साइक्लोहेक्सेन वन प्रोपाइल साइक्लोहेक्सेन दिस इज द करेक्ट ओके आता या ठिकाणी आपण साइक्लोहेक्साइल म्हटलंय का नाही सबस्टिट्यूएंट म्हणून वापरलंय का नाही कारण का तर या साइड चेन मध्ये सहा कार्बन पेक्षा जास्त कार्बन पण नाही आणि या साइड चेन मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप पण नाही आता सेकंड एग्जांपल मध्ये आपल्याला काय दिसून येते पहा ओके सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन आहेत पण त्रिकोण आहे काय आहे त्रिकोण आहे त्रिकोण आहे म्हणजे टोटल किती कार्बन आले तीन कार्बन आले ओके आणि साइड चेन मध्ये कार्बन पहा किती आहे ओके चार कार्बन आहे किती आहेत कार्बन मानो चार कार्बन आहे ओके सायक्लो ओके सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तीन कार्बन आणि साइड चेन जी अटॅच आहे त्याच्यामध्ये किती कार्बन आहे चार कार्बन आपण काय सांगितले इफ साइड चेन cyclic structure contains more number of carbon atoms than cyclic structure itself then this is considered as the substituent म्हणजे आता या ठिकाणी पॅरेंट कोण झाला ही जी साइड चेन आहे ओके इट इज कंसीडर्ड एज द पॅरेंट जी साइड चेन आहे ती काय कंसीडर करणार आपण पॅरेंट ओके नंबरिंग टू स्टार्ट फ्रॉम पॅरेंट चेन कोण आली माहिती सांगा ही पॅरेंट चेन आली नंबरिंग टू स्टार्ट फ्रॉम आता पाहा या ठिकाणी कुठला फंक्शनल ग्रुप ना एक सबस्टिट्यूट दिसतोय तो जिथून जवळ असेल तिकडून नंबरिंग द्यावा लागेल दॅट मीन्स लेफ्ट राईट 1 2 3 4 बाकीचे सगळे नियम ऍज इट इज आतापर्यंत आपण जे नियम वापरतोय ते सगळे नियम परत ऍज इट इज ठेवायचे ओके देयरफॉर नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज द लॉग सेकंडरी चेन मध्ये कार्बन किती आहे चार देयरफॉर रूट वर्ड इज ब्यूट नो एनी मल्टीपल बॉन्ड इज देयर देयरफॉर ए एन ई ब्यूटेन पण फक्त ब्यूटेन आहे का नाही दोन नंबरला कोण आहे एक सायक्लिक स्ट्रक्चर अटॅच आहे त्याचं नाव कसं लिहितो आपण सायक्लो अल्काइल सायक्लो सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून अल्क रूट वर्ड आणि ना वाय एल जोडायचं आहे म्हणजे मग काय लिहिलं पहा सायक्लिक स्ट्रक्चर आहे सायक्लो रूट वर्ड पहा एक दोन तीन तीन साठी रूट वर्ड आला प्रोब आणि त्याला वाय एल जोडायचं दॅट मीन्स काय सायक्लो प्रोपाइल ब्यूटेन पण हे किती नंबरला अटॅच आहे दोन नंबरला देयरफॉर वी कॅन राईट हियर टू साइक्लोप्रोपाइल ब्यूटेन द करेक्ट नॉमेनक्लेचर ऑफ द स्ट्रक्चर इज टू साइक्लोप्रोपाइल ब्यूटेन टू साइक्लोप्रोपाइल ब्यूटेन एम आई राइट क्लियर ओके पुढे नाउ सी हियर साइक्लिक स्ट्रक्चर ओके या ठिकाणी पहा किती कार्बन आहे हाउ मेनी कार्बन आइटम प्रेझेंट इन द साइक्लिक स्ट्रक्चर सिक्स किती कार्बन आइटम आहेत सहा कार्बन आइटम आहेत बघा किती आहे सहा कार्बन आइटम आहे ओके साइड चेन पहा एक दोन तीन चार पाच ओके साइड चेन मध्ये कार्बन किती आहेत पाच साइक्लिक स्ट्रक्चर मध्ये कार्बन किती आहेत सहा म्हणजे कन्सिडर करणार का सायक्लो अल्किल म्हणून ओके नाही करणार पहिल्या नियमानुसार नाही करणार पण दुसरी कंडिशन पहा ओके आयदर इट कंटेन्स एनी फंक्शनल ग्रुप येस ओके कोणता फंक्शनल ग्रुप आहे ओएच ओएच म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे या साइड चेन मध्ये
आपल्याला काय दिसून येतोय फंक्शनल ग्रुप दिसून येतोय देयरफोर अगेन दिस स्ट्रक्चर इज कंसीडर्ड एज द ओके सब्स्टिट्यूएंट एंड इट इज कंसीडर्ड एज द साइक्लोअल्काइल साइक्लोअल्काइल नाउ क्वेश्चन इज दैट नंबर यू स्टार्ट फ्रॉम ओके आइदर फ्रॉम लेफ्ट टू राइट और राइट टू लेफ्ट आपल्याला माहिती आहे नंबर यू स्टार्ट फ्रॉम फर्स्ट ऑफ ऑल कशाचा विचार करायचा फंक्शनल ग्रुप तो नसेल तर मल्टीपल बॉन्ड तो नसेल तर सब्स्टिट्यूएंट हा काय आहे आपला सब्स्टिट्यूएंट आहे देयरफोर नंबर यू स्टार्ट फ्रॉम राइट टू लेफ्ट 1 2 3 4 एंड 5 ऐड कार्बन नंबर 5 देयर इज अ साइक्लोहेक्सेन रिंग देयरफोर वी कैन राइट हियर सीएल 5 साइक्लो हेक्स वायल ओके 5 साइक्लोहेक्साइल हाउ मेनी कार्बन एटम्स आर देयर 1 2 3 4 5 देयरफोर पेंट ओके आफ्टर दैट नो एनी मल्टीपल बॉन्ड देयरफोर AN इज रिप्लेस्ड बाय 2OL कारण या ठिकाणी अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे ओके देयरफोर द करेक्ट नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 5 साइक्लोहेक्साइल पेंटेन 2OL ओके 5 साइक्लोहेक्साइल पेंटेन 2OL क्लियर ओके नेक्स्ट पॉइंट सी हियर व्हाट विल हैपन हियर या ठिकाणी काय झालं सांगा ओके इथे कार्बन किती सांगा 1 2 3 4 5 आहे ओके 5 कार्बन साइड चेन मध्ये पहा 1 2 3 4 आहे पहिली रिक्वायरमेंट काय विषय नाही ओके सॅटिस्फाई होत नाही पण दुसरी रिक्वायरमेंट पहा इट कंटेनिंग द अल्डिहाइड ग्रुप सी डबल बॉन्ड OH ग्रुप अल्डिहाइड ग्रुप आहे त्या ठिकाणी आणि आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड ग्रुप ऑलवेज कुठे असतो टर्मिनल असतो तो आपण दाखवलेला आहे आता अल्डिहाइड ग्रुप त्या ठिकाणी दिसतोय तर मग नंबर इज स्टार्ट फ्रॉम ओके राइट टू लेफ्ट देयरफोर नंबर 1 2 3 4 ऐड कार्बन नंबर 4 देयर इज अ साइक्लिक ग्रुप देयरफोर द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज ऐड कार्बन नंबर 4 देयर इज अ साइक्लिक स्ट्रक्चर व्हिच कंटेनिंग 5 कार्बन एटम साइक्लिक स्ट्रक्चर देयरफोर साइक्लो 5 कार्बन पेंट ओके YL ओके साइक्लो पेंटाइल 4 साइक्लो पेंटाइल ब्यूट रूट वर डाला नो एनी मल्टीपल बॉन्ड AN अल्डिहाइड आहे देयरफोर AL देयरफोर द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 4 साइक्लोपेंटाइल ब्यूटानल और वी कैन राइट देयर 4 साइक्लोपेंटाइल ब्यूटेन 1 AL आपण असेही लिहू शकतो ओके आई होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे अंडरस्टँड होते इफ एनी क्यूरी देन यू कैन पर्सनली आस्क मी ऑन माय पर्सनल मोबाइल नंबर ओके या ठिकाणी पहा अमिनो कार्बन आयटम चालते कार्बन आयटम बघण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा पहा फंक्शनल ग्रुप या ठिकाणी असेल दिसतोय विषय नाही कार्बन काउंट करायची गरज पडत नाही आपल्याला नंबर यू स्टार्ट फ्रॉम ओके नंबर यू स्टार्ट फ्रॉम राइट टू लेफ्ट नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन आपण किती कार्बनची म्हणली 5 कार्बनची म्हणली ना आता या ठिकाणी पहा हा आपला काय झाला दिस इज आवर ओके लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन हाउ मेनी सब्स्टिट्यूएंट्स आर देयर 2 वन इज द मिथाइल अनदर वन इज द साइक्लोहेक्साइल आता पहा या ठिकाणी कोण आहे साइक्लोहेक्साइल एक ग्रुप आहे आणि कोण आहे मिथाइल ग्रुप एक आहे आता साइक्लो मधला सी जो आहे ओके इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट साइक्लो मधला सी अल्फाबेटिकल मध्ये कंसीडर करायचा नाही साइक्लो मधला सी अल्फाबेटिकल मध्ये कंसीडर करायचा नाही साइक्लो मधला सी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कंसीडर करायचा नाही मग आपल्याला विचार कोणाला करायचा एच आणि एम आता आपल्याला एबीसीडी येते बरोबर सांगा काय असतं हां कसं कसं एबीसीडी कशी म्हणणार एबीसीडी हां एफ जी एच ओके आफ्टर दॅट एच आय जे के एल एम ओके इथे एम आलं कळतंय का काय म्हणतोय पहिल्यांदा कोण आला एच नंतर कोण आला एम देअरफोर द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज याचं नाव काय येईल पहा ओके 3 नंबरला कोण आहे मिथाइल ग्रुप आणि 4 नंबरला कोण आहे साइक्लोहेक्साइल ग्रुप एच पहिल्यांदा एच पहिल्यांदा म्हणजे काय ना सांगा 4 साइक्लोहेक्साइल ओके आफ्टर दॅट 3 मिथाइल 3 मिथाइल ओके हाउ मेनी कार्बन आयटम्स आर देयर 5 देयरफॉर रूट वर्ड इज पेंट नो एनी मल्टीपल बॉन्ड AN इज रिप्लेस्ड बाय OYC एसिड देयरफॉर द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 4 साइक्लोहेक्साइल 3 मिथाइल पेंटेनोइक एसिड 4 साइक्लोहेक्साइल 3 मिथाइल पेंटेनोइक एसिड 4 साइक्लोहेक्साइल 3 मिथाइल पेंटेनोइक एसिड दिस इज ऑल अबाउट द नो
nomenclature. This is all about the correct name of this structure. Okay, next segment we are discuss about the some more example on the basis of this concept. Okay, video pause kara, next sir volume. Let us start with the next three examples. See here, it is first of all the side chain containing the functional group, therefore no problem with the counting of carbon atoms. Okay, doesn't matter. That again, which functional groups are there? First one is the halogen, another one is the amide, another one is the alcohol. Which functional group has highest priority? Alcohol has highest priority over the amide. Amide has highest priority over the Br. Okay, therefore the principal functional group is OH. Therefore numbering should start from here. It is number 1, 2, 3, 4, and 5. Therefore, see here, total 5 carbon atoms present in the longest continuous chain. Now substitute kitat pa ya tikani hi longest continuous chain jali apli. Okay, this is our longest continuous chain. Substitute kitat pa 1 2 and 3. Okay, 3 substituents are there. Kon konte ahet? Bromine hai manje bromo, amine hai NH2 sathi amino, ase lipto ani cyclopentyl. Okay, manje P B ani A. Okay, P B A A B P hai A B P maza. Okay, A B P A B P manje kay? या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. तुमच्या न्यूज चॅनलचं नाव नाही या ठिकाणी. 3 नंबरला अमाइनो ग्रुप, 4 नंबरला ब्रोमो, 5 नंबरला सायक्लोपेंटाइन. ओके, देयरफॉर नेम ऑफ द स्ट्रक्चर इज 3 अमाइनो. ओके, पा नंबर आणि वर्ड आहे त्याच्यामध्ये हायफन तो विसरायचं नाही. ओके, 3 अमाइनो, 4 ब्रोमो, 5 cyclopentyl, 5 cyclopentyl, how many carbon atoms are there? 5, therefore pent, no any multiple bond, AN is replaced by COL because OH group is there and one number lie, therefore simply pentanol. Therefore name of this structure is 3 amino 4 bromo 5 cyclopentyl. Okay, pentanol, 5 cyclopentyl, pentanol. Now next, adding any part functional group आपल्याला माहित आहे कोण आहे. ऍसिड आहे. तर कोण नंबर 1 इज हियर, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7. ओके, टोटल लॉन्गेस्ट कंटिन्यू चेन कंटेनिंग हाउ मेनी कार्बन एटम्स आर देयर? 7 कार्बन एटम्स आर देयर. किती कार्बन आहे त्या ठिकाणी? 7 कार्बन एटम आहे. आता 7 कार्बन एटम असताना सबस्टिट्यूट कोण कोण आहेत पहा. CH3 CH3 दोन आहे. देयरफॉर मिथाइल मिथाइल, here it is the ethyl, here it is the cyclopropyl. Okay, first of all E, after that M, after that P. Okay, E, M, P, E, M, P. Okay, therefore name of this structure is 3 ethyl. Okay, now 5 and 6 number la ko hai, don methyl group hai, therefore 5, 6 dimethyl. Okay, see here, 3 ethyl, 5, 6 dimethyl. Now, at carbon number 5, cyclopropyl, at carbon number 5, cyclopropyl, and 7 carbon atoms are there, therefore, hept, okay, no any multiple bond, AN is replaced by OYC acid, therefore, name of this structure is 3 ethyl, 5-6 dimethyl, 5 cyclopropyl, heptanoic acid, 5 cyclopropyl, heptanoic acid, okay, clear? Last example by a decade code ahead. Here it is the functional group OH. That means again alcohol is there. Okay, alcohol is there. It's an outrosum you watch through in another breath. Okay, Mila cell now the means. Pi again kayana. Numbering should start from left to right. Therefore, number 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, but how many carbon atoms are there? 7 carbon atoms are there. Okay. 7 carbon atoms are there, therefore root word is hept, which group attached as a substituent, only one group is there and it is cyclobutyl, it is cyclobutyl. Therefore, you can write here the name at carbon number 5, cyclobutyl group is there, cyclobutyl, 5 cyclobutyl. Okay, how many carbon atoms are there? 7 carbon atoms are there, therefore hept. Now it containing the multiple bond between 3 and 4, therefore hept 3EN is replaced by 2OL, is replaced by 2OL. This is the correct nomenclature of this structure.
स्ट्रक्चर इज द करेक्ट नॉमेनक्लेचर ऑफ ही स्ट्रक्चर आई होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे अंडरस्टँड झालेलं असेल काही एग्जांपल्स तुम्हाला मी होमवर्क साठी देतोय ते होमवर्क केलेले एग्जांपल्स मला सोडवून पाठवायची आहेत हे व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या दीज आर द सम एग्जांपल्स फॉर युअर होमवर्क या रिगार्ड होमवर्क साठी तुम्हाला काही एग्जांपल्स देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं सोपं करून देतो जर आपल्याला असं स्ट्रक्चर असेल त्रिकोण असेल आणि सबस्टेंट असेल तर सायक्लोप्रोपाइल ज्याला आपण म्हणतो जर या ठिकाणी चौकोन असेल तुम्हाला असा दिला जाईल और डायरेक्ट असा अटॅच केला जाईल चौकोन दिसला की त्याला काय म्हणणार सायक्लोब्युटाइल ओके सिमिलरली विथ ओके सायक्लोपेंटाइल पंचकोन असेल तर षटकोन असेल तर सायक्लोहेक्साइल असं लिहायचंय सिंपल सायक्लिक स्ट्रक्चरसाठी सायक्लो शब्द वापरलाय पाच कार्बन आहेत पेंट तीन कार्बन आहेत प्रोप चार कार्बन आहेत ब्यूट सहा कार्बन आहेत हे त्याला फक्त काय जोडलाय आपण वाय एल जोडलेला आहे दिस इज ऑल अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ कंपाउंड वेअर सायक्लिक स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड ऍज द सबस्टिट्यूएंट अजून एक दोन लेक्चर मध्ये आपण आयपीएससी आम्हाला आता जेवढं मला बेसिक पाहिजे तेवढ्यासाठी आपण तो पॉइंट संपवणार आहे अजून काही दोन ते तीन लेक्चर त्या ठिकाणी होतील त्यानंतर आपण जो बेसिक अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट असणार आहे तुमच्या ज्याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात की जे म्हणजे इफेक्ट आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री ओके हा पार्ट आपण चालू करणार आहे ज्यांचं नॉमेनक्लेचर पूर्ण नाही ते नॉमेनक्लेचर परफेक्ट करून घ्या पुढे आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला नॉमेनक्लेचरचा उपयोग होणार आहे दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर इफ यू लाईक द लेक्चर देन प्रेस लाईक बटन लाईक कमेंट काय करायचं तर कमेंट करा त्यानुसार आम्हाला कळतं कमेंट केल्यानंतर की तुम्हाला काय वाटतंय ते हां चांगलं वाटलं असेल चांगलं द्या नाही वाटलं तर नाही म्हणा काहीतरी म्हणा फीडबॅक त्या ठिकाणी देणं त्या रिस्पेक्टिव्ह टीचरला फीडबॅक देणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या विषयाची शंका आहे त्या विषय शिक्षकाला पहिल्यांदा तुम्ही ती शंका विचारा तर त्याच्याकडून नाही फीडबॅक आला तर तुमच्या पॅरेंट टीचरला विचारा त्यांच्याकडून नाही फीडबॅक आला तर त्या ठिकाणी तुम्ही कळसर आहे मी आहे कुणालाही त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता थँक्यू व्हेरी मच